नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट एक शेतकरी स्वयंभव संस्थेचा प्रतिनिधी राहुल पताळे. तर आज आपण बघणार आहे जसे की शेवंती लागवड संपूर्ण व्यवस्थापन. तर भाग एक मध्ये आपण बघणार आहे शेवंती लागवड संपूर्ण व्यवस्थापनाची प्रस्तावना, त्यानंतर हवामान, त्यानंतर त्याला लागणारी जमीन, त्यानंतर लागवड पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची, त्यानंतर लागवडीचा हंगाम म्हणजे कोणता असावा, त्यानंतर लागवडीचे अंतर आपण किती ठेवावं लागवड करण्यासाठी, आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि कोणतं करायचं, त्यानंतर ड्रीप खते व्यवस्थापनाचा शेड्यूल बघणार आहे आपण. नेक्स्ट बघणार आहे आपण त्यानंतर ज्या शेवंतीच्या लोकप्रिय जाती आहेत ते बघणार आहे, आणि नंतर बघणार त्याचं पाणी व्यवस्थापन. तर यानंतर आपण बघणार आहे शेवंती लागवडी संपूर्ण व्यवस्थापन. तर या व्यवस्थापनामध्ये त्याची प्रस्तावना जी आहे तर प्रस्तावना बघणार आहे. तर प्रस्तावनामध्ये येणार आहे शेवंती हे जे पीक आहे हे दुष्काळ भागातील एक महत्त्वाचं पीक आहे, त्यामुळे शेतकरी या पिकाइकडे सर्वात जास्त कल घेतला आहे. तर तो कसा पुढे कल घेतला आणि का घेतलाय, तर काय शेवंती फुलांना आकर्षक रंग सुवास आणि त्याचा उपयोग जो आहे तर असा असल्यामुळे त्याचा उपयोग गजरा करण्यासाठी सुद्धा केला जातो. आणि दुसरं जो महत्त्वाचा गोष्ट जर बघितली तर शेवंती फुलाचा जो वापर आहे तर तो सण उत्सव देवपूजा लग्नमंडपात सजवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. आणि तिसरी गोष्ट जर बघितली तर याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये कुठं आहे तर ते महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे त्याच्यात आपलं महाराष्ट्रामध्ये होते, कर्नाटकमध्ये होते, त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्याची लागवड केली जाते. आणि हे इतकं बघताच आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं सर्वात जास्त तर महाराष्ट्रामध्ये कुठसाक होते तर त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आपलं नगर पुणे, सोलापूर, त्यानंतर सातारा आणि जे काही देवस्थान ठिकाणं जसं की आपलं शिर्डी, शेगाव हे जवळपासचे या ठिकाणी सुद्धा त्याची लागवड केली जाते. आणि ह्याची लागवड जी आहे तर ते या गोष्टी या ठिकाणी त्याला भरपूर मार्केट चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्याचा वाव आहे. आणि फुलांचा जर विचार केला तर शेवंती फुलांचा हा बाजार म्हणजे शेवंती फुलांचा व्यापारामध्ये जो आहे तर हा दुसरा क्रमांक लागतो भारतामध्ये. याच्यानंतर आपण बघणार आहे की शेवंती पिकासाठी लागणारं हवामान. तर हवामानामध्ये जर बघितलं तर या झाडांना महत्त्वाचं गोष्ट ही लक्षात ठेवायची की या झाडांना सर्वात जास्तीत जास्त वाढ 3 महिन्यापर्यंत जी वाढ कशी होईल याच्याकडे आपण लक्ष द्यावं लागेल. तर त्यामुळे त्याला झाडाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याला सुरुवातीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश असणं महत्त्वाचं आहे. आता सूर्यप्रकाश असणं महत्त्वाचं आहे म्हणजे नक्की किती, त्याच्यामध्ये तुम्हाला 25 ते 35 सेल्सिअस तापमान असणं महत्त्वाचं आहे किंवा आवश्यक आहे. आणि म्हणूनच याची लागवड महाराष्ट्रामध्ये शेवंतीची जी लागवड आहे तर ती एप्रिल आणि मे महिन्यात केली जाते. आता एप्रिल मे महिन्यात का करायला केली जाते तर त्याचं एक महत्त्व आहे की या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि तापमान असते, त्यामुळे त्याची उंची हाईट वगैरे व्यवस्थित होते, त्या सगळ्या गोष्टी मेंटेनन्स राहतात, त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात ती लागवड जाते. आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एप्रिल मे महिन्यात जर लागवड केली तर तुम्हाला ते फुलं 3 महिन्याच्या पुढे समजा 3 साडे 3 महिन्याच्या काढणी येतात. तर काढणीला आल्यानंतर त्या टायमात दिवाळी, दसरा किंवा जसं की गणपती देवी असे मोठे सण उत्सव असतात, त्यामुळे त्याला भरपूर मागणी राहते. अशामुळे हवामान व्यवस्थित तुम्हाला नियोजन करावं लागेल. त्यानंतर हे बघणार आपण शेवंती लागवडीसाठी लागणारी जमीन. तर जमीन त्याला कशी असावी तर जमीन जी आहे तर एक त्याचा महत्त्वाचा एक आहे मुद्दा की बा जे शेवंतीची जी मूळ आहे ते तंतुमय असल्यामुळं शेवंतीची लागवडीसाठी जमीन योग्य निवडणं महत्त्वाची आहे. आता जमीन योग्य निवडायची महत्त्वाची म्हणजे नाही ती कशी निवडायची तर त्याच्यामध्ये तुम्हाला हलकी ते माध्यम आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन तुम्हाला त्या ठिकाणी निवडावी लागेल. आणि दुसरा जर महत्त्वाचा मुद्दा जर म्हटला तर त्या ठिकाणी तुम्हाला जसं की चुनखडी, त्यानंतर खारवट, चोपण अशा जमिनी शेवंतीसाठी बिलकुल निवडायच्या नाहीत. आणि त्या जमिनीचा सामू किती असणं महत्त्वाचं आहे तर सामू जो आहे तर 6.5 ते 7 दरम्यान तुम्हाला सामू असणं महत्त्वाचं आहे. यानंतर बघणार आहे आपण लागवडीपूर्व मशागत. तर लागवडीपूर्व मशागतमध्ये तुम्हाला काय येणार आहे तर लागवडीपूर्व मशागतमध्ये तुम्हाला जमीन जी आहे ते तुम्हाला 2 ते 3 म्हणजे जमीन व्यवस्थित नांगरून 2 ते 3 कुडव्याच्या पाड्याच्या ठिकाणी तुम्हाला करावे लागतील. आणि कुडव्याच्या पाड्या केल्यानंतर त्याला जमीन भुसभुशीत करून त्या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6 टन शेणखत त्या ठिकाणी मिसळून त्या जमिनीमध्ये तुम्हाला व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करावं लागेल. आणि यानंतर तुम्हाला येणार आहे आपलं लागवडीचा हंगाम.
तर जेवणी शेवंतीच्या लागवडीसाठी हंगाम कोणता असणं महत्त्वाचं आहे? तर त्यासाठी तुम्ही बघू शकता, शेवंतीच्या महाराष्ट्रातील जे शेवंतीचं पीक आहे तर त्याची लागवड फक्त एकदाच केली जाते, कारण की त्याच्यापासून तुम्हाला म्हणजे भरपूर तुम्हाला उत्पादन मिळतोय, ती एकदाच लागवड केली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, लागवड करताना हवामान, त्यानंतर त्यासोबत सोबत जमीन, बाजारभाव आणि फुलांचा कोणता कोणत्या काळात त्याची गरज आहे, हे अशा गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतील, तेव्हाच त्याची लागवड तुम्हाला व्यवस्थित त्या हंगामात तुम्हाला केलं जाईल. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर हे लवकर जर तुम्हाला फुलं हवी असले, समजा किंवा सीझन आहे आता पुढं दिवाळी दसरा, तर त्या सीझनमध्ये तुम्हाला जर फुलं हवी असले त्या ठिकाणी समजा तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी तुम्ही एप्रिल आणि मे म्हणून तुम्ही त्याची लागवड करू शकता. पण आता शेतकरी म्हणतील की ज्या ठिकाणी पाणी नाही आहे तर त्या ठिकाणी आपण केव्हा लागवड करायची, तर त्या ठिकाणी तुम्हाला जून ते जुलै या हंगामात तुम्हाला त्या ठिकाणी त्याची लागवड करावी लागेल. ठीक आहे, तर याच्या पुढे आपण बघणार आहे लागवडीचं अंतर किती ठुलं पाहिजे समजा शेवंतीमध्ये. आता याच्यामध्ये पण एक भरपूर काही महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला बघून घ्यावं लागेल की आता ही पहिली जी आहे की लागवड जे आहे तर 60 सेंटीमीटर अंतरावर सरी वरंब काढून सरीच्या दोन्ही बाजूस प्रत्येक ओळीमध्ये, सरीच्या दोन्ही बाजूमध्ये जे आहे तर 60 सेंटीमीटर अंतर ठेवावं लागेल आणि सरी काढून त्याच्या प्रत्येक ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवून तुम्हाला त्याची लागवड करावी लागेल. तर याच्यामध्ये काय होणार आहे, जर समजा तुम्हाला एवढं जर ठुलं तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला शेवंती फुल शेती आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता एक स्प्रे प्रकार सुद्धा असतो, तो स्प्रे प्रकारामध्ये म्हणजे समजा तुम्हाला एक लंबी दांडी असते त्याला एक गोंडसदार फुल असते, तर ते फुल ते तसं तुम्हाला स्प्रे प्रकारचे तुम्हाला शेवंती जर लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही दुसरी पद्धत तुम्हाला महत्त्वाची ठरेल की कशा लांब दांडीचे फुले मिळण्यासाठी तुम्हाला 30 बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 1 बाय 1/2 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट आणि 15 सेंटीमीटर म्हणजे 1/2 फूट असं तुम्हाला व्यवस्थित लागवड करून त्याची तुम्हाला करावी लागेल. त्यामुळे काय होणार माहिती आहे का, कमी घनदाट लागवड तयार होईल त्या ठिकाणी, आणि घनदाट लागवड केल्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी जे झाडाची संख्या आहे ते जास्त होणार आणि त्या ठिकाणी झाड त्या ठिकाणी हवा मोकळी न राहता खेळती न राहता त्या ठिकाणी त्याला म्हणजे भरपूर दाटल्यामुळे ते झाड असं उपाट वाढेल. उपाट वाढल्यामुळे त्याला काय होणार आहे, त्याला फांद्याची आहे त्याच्या ते फुलाची दांडी जी आहे ती लंबी वाढेल आणि लंबी वाढल्यामुळे त्याला एकच फुल लागेल आणि अशांना पण भरपूर काही मागणी आहे या स्प्रे प्रकारच्या फुलांना. आणि हे दोन्ही आहेत, हे दोन्ही जे आहेत ह्या जुन्या पारंपरिक पद्धती आहेत. तर आता काय झालंय की त्या भरपूर ठिकाणी पाण्याची थोडी टंचाई असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासुद्धा शेवंतीची लागवड केली आहे. तर त्याच्यामध्ये शेवंतीच्या लागवडीमध्ये ठिबकवरती आपण 4/4 आणि 5/5 यावर झिजक पद्धतीने सुद्धा लागवड करू शकतो. अशा प्रकारे आपण हे जे आहे तर लागवडीचं अंतर आपण बघितलंय. तर यानंतर आपण बघणार आहे खत व्यवस्थापन. आता खत व्यवस्थापनामध्ये आपण बघणार आहे जसं की आपण तुम्हाला सांगितलं आहे की बा कुड्याच्या पाण्यानंतर शेणखत तुम्हाला द्यावंच लागेल, तर 5 ते 6 टन आपण सांगितलेलं आहे. तसं तितकंच महत्त्वाचं जे आहे ते बेसल डोजमध्ये आहे. तर बेसल डोजमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, बेसल डोज त्यांना महत्त्वाचाच आहे, जितकं तुम्हाला शेणखत महत्त्वाचं आहे कुड्याच्या पाण्यानंतर तितकंच तुम्हाला बेसल डोजसुद्धा लागवडीसाठी तुम्हाला शेवंतीच्या बेसल डोज द्यावाच लागेल. तर त्यामध्ये तुम्हाला DAP 1 बॅग येणार, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे तर 2 बॅगा, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, त्यासोबत रायझर जी म्हणजे चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक, तुम्हाला कोणत्याही कंपनीचं ह्युमिक जर चांगलं भेटलं त्या ठिकाणी ग्रॅन्युलमध्ये दाणेदारमध्ये 10 किलो, त्यासोबत बोराकोल 12 नावाचं तुम्हाला येणार किंवा वसुंधरा नावाचं येणार ते 10 किलो, त्यासोबत किस्ताजीआर. आता किस्ताजीआर म्हणजे कार्टॉप हायड्रोक्लोराईड हे घटक असलेलं एक चांगलं प्रोडक्ट आहे, तर ते 5 किलो घ्यायचं आणि निंबुडी पेंट जे आहे तर ते 80 किलो घ्यायचं. हा तुमचा संपूर्ण बेसल डोस झाला आहे. तर हा बेसल डोस तुम्हाला लागवडीच्या पूर्वी द्यायचा आहे, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपला बेसल डोज आहे. शेणखत सुद्धा आपण सांगितलं 5 ते 6 टन आणि त्यासोबत चांगलं शेणखत कुजण्यासाठी जे आहे तर चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा सुद्धा त्यात तुम्हाला 1 किलो मिक्स करावा लागेल. हे झालं आपलं संपूर्ण बेसल डोज खत व्यवस्थापन. आता यानंतर आपण बघणार आहे की ड्रिप खत व्यवस्थापन. आता ड्रिप खत व्यवस्थापनामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची जे सूचना आहे तर त्याच्यामध्ये काही अडवणे आहेत आणि एक काही तुम्हाला पेरणीपूर्वसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिंचिंग करावी लागेल. तर ते ड्रिंचिंग कशासाठी व्हा आणि कोणती आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लागवडीच्या 5 दिवसापूर्वी तुम्हाला ट्रायकोबुश DX 500 ग्रॅम प्लस सोडोमोनोस. आता ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनोस घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं जमिनीचं जे आहे तर ते एक म्हणजे माती प्रक्रिया असं म्हटलं चालते किंवा निर्जंतुकीकरण म्हटलं चालते त्या ठिकाणी ते काम करेल. आणि लागवडीनंतर 3 दिवसाच्या अंतरानं तुम्हाला अळवणी आहेत 3, तर त्या पहिल्या अळवणीमध्ये तुम्हाला काय येणार, तर पहिली अळवणी आहे तुम्हाला रायझर म्हणजे ह्युमिक, चांगलं गुणवत्तेचं लिक्विड मधलं ह्युमिक जे आहे तर प्रति एकर 2 लिटर, आणि त्यासोबत तुम्हाला पिक्सल किंवा एलियट किंवा रेडीमेड गोड चांगलं कंपनीचं जे प्रोडक्ट आहेत
बुरशीनाशक आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं, त्याचं प्रमाण आहे 500 ग्रॅम. हे झाली तुमची पहिली आळवणी. पण याचं प्रमाण जे आहे 500 ग्रॅम आणि रायझरचं जे 2 लिटर प्रमाण आहे हे प्रति एकर प्रमाण आहे, हे तुम्हाला ड्रीपनुसार 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करूनच तुम्हाला शेतामध्ये सोडावं लागेल. त्यानंतर तुमचं परत 3 दिवसानंतर तुमची दुसरी आळवणी येणार. तर दुसरी आळवणीमध्ये तुम्हाला काय येणार आहे, रियाश म्हणजे थायमॅक्टोझॉन. याच्यामध्ये घटक असलेलं कोणतंही कंपनीचं औषध किंवा रियाशसुद्धा चांगलं आहे, तुम्ही ते घेऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर WDG 80% सल्फर त्या ठिकाणी तुम्हाला 1 kg म्हणजे 1 किलो तुम्हाला घ्यावं लागेल. हे झाली तुमची दुसरी आळवणी. आणि तिसरी आळवणी जी आहे, तर हे जे NPK 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 DX नक्की काय, तर हे आहेत आपलं जे आपण वर्षानुवर्ष जे जमिनीत खतं देत असतो, तर नत्र स्फुरत पालाश हे जमिनींना झाडांना चलो स्वरूपामध्ये आणून किंवा उचलून उचल करून देणारे हे NPK DX आहे. आणि हे याच्यापासून त्याला नत्र स्फुरत पालाश सम प्रमाणामध्ये भेटतील. आणि तिसरी जी आळवणी येतात, आता एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही म्हणसान की सर तुम्ही हे आळवण्यात 19 तुम्ही 2 वेळेस दिलं, तर आपलं एक काय आहे तर जे शेवंती पीक आहे, तर शेवंती पीक जे आहे तर आपल्याला 3 महिन्यापर्यंत त्याची वाढच करणं महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे 3 आळवणी झाल्यानंतर तर तुम्हाला त्या ठिकाणी 19 चांगलं गुणवत्तेचं कोणत्याही एखाद्या कंपनीचं, जसं आमचं परिसर 19 आहे, किंवा महादन कंपनीचं किंवा युपको कंपनीचं 19 असे भरपूर चांगले नामांकित कंपनी आहेत मार्केटला, त्या कंपनीचं तुम्ही 19 5 किलो घेऊ शकता. त्यानंतर परत 3 दिवसानंतर तुम्हाला वाढीसाठी परत 19 5 किलो हे ड्रिंकिंग करायची. आणि परत त्याच्यानंतर 3 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट 5 kg प्लस बोरॉन 500 ग्रॅम हे तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या प्रत्येक 3 दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला ड्रिंकिंग करावी तर लागणारच. त्यासाठी त्या ठिकाणी 24 24 0.8 त्याच्या 3 दिवसानंतर 24 24 0.8 10 किलो पांढरा पोटॅश, आता पांढरा पोटॅश म्हणजे मेरोडा पोटॅश MOP हा पांढरा पोटॅश 7 किलो आणि अमोनियम सल्फेट 5 किलो. अमोनियम सल्फेट हे युरियासारखंच काम करते नत्राप्रमाणे, हे तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिंकिंग करावी लागेल. आणि त्यानंतर हे झालं 3 दिवसाच्या अंतराने आळवणी. आता आपली येणार आहे 10 दिवसाच्या अंतराने आळवणी म्हणजे जे आहे तर म्हणजे ड्रिंकिंग. तुम्हाला 10 दिवसाच्या अंतराने तुम्हाला ड्रिप म्हणून तुम्हाला हे खतं द्यायचे आहेत. पहिले झाले 3 दिवसाच्या अंतराने, आता 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंकिंग तुम्हाला करावी लागेल. तर त्यामध्ये तुम्हाला पहिलेच जे समजा आपण 24 24 सोडलंय, त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना तर 19 19 19 5 किलो परत प्लस त्यासोबत टॉपअप जे आहे तर ती 1 लिटर. आता या ठिकाणी 19 19 टॉपअप काय दिलंय, तर याची 19 19 नंतर तर म्हणजे सम प्रमाण नत्र स्फुरत पाला सुद्धा त्याला वाढीसाठी भेटणारच अन्नद्रव्य. आणि टॉपअप जे आहे तर हे एक संजीवक आहे, तर संजीवक जे आहे ना ते जास्तीत जास्त त्याला फुटवे आणि वाढ आणि हिरवेगारपणा काय आणि जो काही त्याला ताण पडत असेल तो ताण सहन करण्यासाठी या ठिकाणी टॉपअप तुम्हाला दिलं आहे. आणि त्यानंतर हे पहिली आणून दिल्यानंतर त्याचं परत 10 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे मॅग्नेशियम सल्फेट प्लस सल्फा बूस्ट 1 किलो. आता सल्फा बूस्ट मी तुम्हाला सांगितलंच आहे, चांगल्या गुणवत्तेचा सल्फर WDG 80% तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि तिसरी जी आळवणी आहे, तर परत ज्या जसं तुम्ही मागच्या केलं होतं किंवा 24 24 0.8 10 किलो पांढरा पोटॅश जो आहे तो 7 किलो MOP त्यानंतर अमोनियम सल्फेट 5 किलो. आणि याच्यानंतर परत 10 दिवसांनी आता या ठिकाणी तुम्हाला फुटवे फुटणं महत्त्वाचे आहे, म्हणजे 7 दिवस तरी कंप्लीट होते तुमचे, त्या ठिकाणी तुम्हाला फुटवे फुटणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 12 61 म्हणजे फुटवे तर फुटतीलच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला नत्र आणि स्फुरत त्या ठिकाणी महत्त्वाचं लागेल त्या पिकाला अन्नद्रव्य. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 12 61 दिलंय, तर 12 61 त्या ठिकाणी तुम्हाला 5 किलो आणि परिस्पर्श म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तर तुम्हाला परिस्पर्शामधून तुम्हाला झिंक बोरॉन मॅग्नीज असे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य त्यापासून त्याला तुम्हाला भेटतील ते 500 ग्रॅम. आणि 27 त्या ठिकाणी झाड जे आहे तर 13 045 हे जे आहे म्हणजे 10 अंतरानं म्हणजे इथूनपासून 10 अंतरानं तुम्हाला हे सोडावं लागेल. काय सोडावं लागेल, 13 40 13, तर 13 40 13 जे आहे ते 5 किलो सोडावं लागेल तुम्हाला. तर या ठिकाणी तुमच्या झाडाला चांगली म्हणजे एक आपण असं म्हणत चालते किंवा एखादं मजबूत म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणत चालते आपण की त्याला एक इम्युनिटी पॉवर, त्या ठिकाणी तुम्हाला हे खत त्या ठिकाणी चांगलं काम करेल 13 40 13 5 किलो. आणि त्याच्यानंतर परत 10 दिवसानंतर त्यापासून तुम्हाला 13 13 तुम्हाला नत्र स्फुरत पालास हे तिन्ही गोष्टी भेटतील. पण या ठिकाणी नत्र स्फुरत आणि पाला स्फुरत म्हणजे तुम्हाला 40% आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर पुढचं जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला 13 045 आणि त्यासोबत झिंक इरिडिया 500 ग्रॅम हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि नंतर 10 दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे तर फॉस्फोरिक ॲसिड, आता हे तुम्ही म्हणाल की फॉस्फोरिक ॲसिड नक्की काय, तर हे तुम्हाला स्फुरत झाडांना भेटून देईल. पण एक तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल, जे फॉस्फोरिक ॲसिड आहे ते तुम्ही ड्रिप न सोडणार आहे, फक्त झाडाचं थोडं अंतर ड्रिप जे समजा ड्रिपर असते किंवा त्याला काहीतरी कोणीतरी त्याला म्हणजे कोणी त्याला ड्रिपर म्हणते, तर त्या ड्रिप जे आहे तर ते सर्व तुम्हाला झाडाच्या थोडं साईडला घ्यावं लागेल. म्हणजे झाडाचं पड त्याला काही होणार नाही पडलं तर,
पण नको, रिस्क नको, त्यामुळे ते थोडं साईडला घ्यायचं. आणि ज्यानंतर म्हणजे या ठिकाणी तुमचं काय होणार आहे, या ठिकाणी तुमची जी कडी अवस्था आहे आता त्या ठिकाणी 100% तुम्हाला परिपक्व होतील, म्हणजे 100% ते कडी जी आहे ते परिपक्व होईल, त्या ठिकाणी फुल होईल. पण आता हे ज्या ठिकाणी तुम्हाला मी त्यानंतर तुम्हाला बिग बी 5 किलो सोडण्यासाठी सांगताय. आता बिग बी म्हणजे काय, तर बिग बी जे आहे तर हे पोटॅशियम सोनाईट हे चांगलं गुणवत्तेचं एक प्रोडक्ट आहे. तुम्हाला बाजारात जर भेटलं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता पोटॅशियम सोनाईट म्हणून, त्या ठिकाणी 5 किलो द्यायचं. तर आता याचं कार्य काय बिग बीचं, तर याचं कार्य असं आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर हे 3 घटक आहे. आणि याचं कार्य महत्त्वाचं म्हणजे झाड जे फूल आहे ते फुलाचा रंग आकार वजन आणि चकाकी ह्या सर्व्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. आणि यानंतर आपण बघणार आहे आता त्या ठिकाणी तुमचा तोडा होणारच आहे, जे तुम्हाला बिग बी त्या ठिकाणी तुमचा तोडा होणार आहे. पण नंतर आता तुम्हाला तोडा झाल्यापासून ड्रीपनुसार द्यायचे खते. आता त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक 3 दिवसाला त्या ठिकाणी तोडा झाला तर तुम्हाला की त्यानंतर 3 दिवसाच्या अंतराने 6 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ते ड्रीप व्यवस्थापन करावं लागेल. तर त्या खते व्यवस्थापनामध्ये तुम्हाला पहिलं येणार आहे आपलं 12-61-00 हे झालं तुमची पहिली ड्रीप व्यवस्थापन. त्यानंतर परत 3 दिवस थांबायचं, नंतर त्याला त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल 13-045, अजून परत 3 दिवस थांबायचं, त्यानंतर तुम्हाला बिग बी 5 किलो. तर हे कसं व्यवस्थापन झालं माहिती आहे का, या ठिकाणी त्याला नत्र स्फुरत भरपूर भेटल्यामुळे त्या ठिकाणी लगेच त्याला म्हणजे कडी येण्यास सुरुवात होईल. नंतर कडी आल्यानंतर त्याला ज्या वेळेस त्याला थोडं काही म्हणजे 13 झुरूप म्हणजे जे आहे तर थोडं त्याला अन्नद्रव्य उचल करून देईन, थोडं काही वगैरे काही ताण वगैरे पडत असेल सुद्धा पाण्याचा किंवा कशाचा त्या ठिकाणी ते मेंटेन करेल 13 झुरूप म्हणजे, आणि अन्नद्रव्य सुद्धा त्याला उपलब्ध करून देणारच. आणि जे बिग बी आहे तर ते बिग बी तुम्हाला मी मागच्या सांगितलंच की बिग बीचं कार्य काय, त्याच्यामध्ये घटक कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सल्फर हे 3 घटक आहेत. आणि ते फुलाचा आकार वजन चकाकी आणि रंग हे 3 गोष्टी मेंटेन करते. हे झालं तुमचं 6 दिवसाच्या अंतराने 3-3 दिवसाच्या अंतराने 6 दिवसाची आडवणी. आणि त्यानंतर आपण बघणार आहे की बा आता हे तुम्ही दिलंय, हे तुम्ही 3 दिवसाच्या अंतराने दिलंय, आता हे जे खालचे आहेत तर हे तुम्हाला जर म्हणून फक्त एकदाच द्यावं लागतील. जसं की आता तुम्ही हे 1 तारखेला समजा तुम्ही दिलंय की 12-61-00 तर तसंच तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट जे आहे 5 किलो प्लस बोरॉन, आता हे तुम्ही माझा केव्हा द्यायचं एका महिन्यातून म्हटलं तर समजा तुम्ही आता 1 तारखेला समजा तर तुम्ही 12-61 सोडलंय तर तुम्हाला 2 तारीख मोकळी आहे, तर तुम्ही 2 तारखेला एका महिन्यात एकदा सोडून द्यायचं आहे. याचा विषय एकदा सोडलं म्हणजे हे परत येणार नाही, दुसऱ्या महिन्यात तुम्हाला हे सोडावं लागेल, तिसऱ्या महिन्यात तुम्हाला हे परिस्पर्श, चौथ्या महिन्यात तुम्हाला NPKDX, चौथ्या महिन्यात PBoost DX. आता तुम्ही म्हणता की बाबा हे परिस्पर्श NPKDX PBoost DX KLF DX हे काय आहे, तर हे जे आहे ते NPKDX जे आहे तर हे नत्रस्फुरत पालास हे एक जीवाणू बॅक्टेरियाचं खत आहे. तर ते तुम्हाला नत्रस्फुरत पालास तुम्हाला उपलब्ध करून देणार त्या ठिकाणी. त्याचं प्रमाण जे आहे ते 500 ग्रॅम प्रति एकर आहे. आणि PBoost DX, आता PBoost DX नक्की काय तुम्ही विचारसाल, तर PBoost DX जे आहे तर ते स्फुरत विरघळून देणारे जीवाणू आहेत, तर त्याचं प्रमाण प्रति एकर 500 ग्रॅमच आहे. आणि KLF DX 500 ग्रॅम. आता PBoost DX म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्ही पोटॅश जो आपल्याला झाडाला आवश्यक असतो तो पोटॅश चल स्वरूपात आणणारे जीवाणू केलेफ म्हणजे तुम्हाला भेटतील. फेरस इरिटिया प्लस झिंक इरिटिया हे पण याचं 500-500 ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे झालं तुमचं संपूर्ण ड्रीप खत व्यवस्थापन. या ठिकाणी तुमचं खत व्यवस्थापन संपूर्ण झालं. हे तुम्हाला समजलं नाही एक महिन्यात कसं सोडायचं, तर हे तर सोडलं म्हणजे हे एका दिवसात तुम्हाला समजा 1 तारखेला समजा तुम्ही 12-61 सोडलं, तारखेला तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन सोडून द्यायचं. हे संपला विषयाचा. नंतर तुम्ही दुसऱ्या महिन्यात समजा आपण जानेवारी महिन्यात सोडलं, दुसऱ्या फेब्रुवारी महिन्यात समजा तुम्हाला जर समजा तुम्ही हे सोडलंय तर परत दुसऱ्या महिन्यात तुम्हाला हे सोडून द्यायचं, मग मार्च महिन्यात तिसरं घ्यायचं, एप्रिल महिन्यात हे घ्यायचं NPKDX असं सोडत राहायचं. त्याला हे जीवाणू खत आहेत. हे कोणते NPKDX PBoost DX KLF DX हे जीवाणू खत आहेत. हे तुम्हाला जे जमिनीत वर्षानुवर्ष जे खतं आपले साचलेले आहेत, समजा पीक काय करते माहिती आहे का, आपण ने खट्टच खतं टाकून देतो, नंतर पीक काय करते जेवढं हवं आहे तेवढंच घेऊन घेते, पण तेवढं घेतल्यानंतर बाकीचं उर्वरित जाईन कुठं, त्या जमीन साचून राहते ते. तर जमिनीत साचल्यामुळे जे आपण चल स्वरूपात येत नाही त्याला पीक घेऊ शकत नाही, तर ते चल स्वरूपात आणण्यासाठी तुम्हाला NPK PBoost आणि KLF हे 3 जे आहेत आपले जीवाणू खतं हे त्या ठिकाणी भेटून देण्यासाठी कार्य काम करतील चल स्वरूपामध्ये आणून. हे तर तुम्हाला समजलं ड्रीप खत व्यवस्थापन. तर आपण बघणार आहे की बा शेवंतीच्या लोकप्रिय जाती, आता हे विद्यापीठात जाती आहेत. तर या जातीमध्ये तुम्हाला काय झालं, II-HR SELECTION 4 ही जात विद्यापीठाची आहे. तर आता हे जात जी आहे तर हिचे जे वैशिष्ट्य आहे तर हिचं एक पिवळ्या कलरचं फुल येते, पिवळ्या कलरचं फुल हे जात त्यासाठी वैशिष्ट्य चांगलं आहे हिचं. आणि या जातीमध्ये जे आहे तर हे जात जी आहे तर हे बँगलोर इथं आपले भारतीय भगवान यांनी संशोधित केलेलं वाहन आहे. आणि या वाहनाचं एक महत्त्व जर म्हटलं त्याच्या पाकड्या भरपूर म्हणजे भरपूर असल्यामुळे या जातींना बाजारभावसुद्धा भरपूर चांगला मिळतो.
हे एक याचा प्लस पॉईंट आहे, महत्वाचा पॉईंट आहे. आणि हे जे जात आहे तर याच्या पानावरचे जे स्पॉट येतात आपण त्याला काय म्हणतोय किंवा तांबड्यासारखा स्पॉट येतो लिस्ट स्पॉट म्हणून, तर त्यासाठी हे जात सहनशील आहे. आणि या जातीचं उत्पादन जवळपास जर म्हटलं तर हेक्टरी हेक्टरी याचं 12 ते 13 टन याचं हेक्टरी उत्पादन आहे आणि याला बाजारभाव सुद्धा चांगला असतो. हे एक सिलेक्शन 4 म्हणून ओळखली जाणारी जात आहे. आणि दुसरी जात जी आहे तर ती आहे बग्गी नावानं आहे. तर या जातीचा जो काय आहे तर या जातीचे फुलं जे आहेत ते मध्यम आकाराची आणि पांढऱ्या रंगाची जात आहे. आणि ही जात रोगांना सगळ्यात कमी बळी पडणारी जात आहे. आणि या जाती जे आहे तर हे सर्वात जास्त भरपूर फुलं देणारी जात आहे. आणि या जातीपासून तुम्हाला हेक्टरी उत्पादन जे आहे तर ते तुम्हाला जवळपास 11 ते 11.5 टन तुम्हाला उत्पादन याचं भेटते. आणि याचं फूल जे आहे ते एकदम पांढरं शुभ्र फूल याचं तुम्हाला भेटते. त्यानंतर आपली दुसरी जात जी आहे विद्यापीठाची ती आहे सोनाली तारा. आता सोनाली ताराचं फूल जे आहे तर तुम्हाला सोडवा, सोनाली तारा नाव काय तर इथं थोडंच तुम्हाला जे आहे ना तर म्हणजे सोनेरी कलर तुम्हाला या फुलामध्ये तुम्हाला दिसेल आणि आकारानं थोडं मोठं दिसेल तुम्हाला फूल, ते तुम्ही सोनाली तारा म्हणून ओळखू शकता. आता हे जात जे आहे तर या फुलाचं जे जातीचं वजन जे आहे तर इतर जातीच्या मानाने या फुलाचं वजन भरपूर असते. आणि ह्याची लागवड जी आहे तर ते पॉलिहाऊसमध्येच लागवड केल्यापासून या जातीचे मोकळे जे शेतीतील उत्पादन आहे जे समजा हिचं जातीचं उत्पादन पॉलिहाऊसमध्ये जर घेतलं तर बाकीच्या जे जातीच्या उत्पादनाच्या तुलनेमध्ये हिचं 53% जास्त उत्पादन तुम्हाला त्या पॉलिहाऊसमध्ये भेटू शकते. आणि या जातीच्या फुलाचं उत्पादन जे आहे ते हेक्टरी सरासरी 10 ते 12 टनाचं उत्पादन तुम्हाला हेक्टरी हे महत्त्वाची गोष्ट आहे. हेक्टरी उत्पादन आहे ती तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 ते 12 टन तुम्हाला हेक्टरी उत्पादन भेटेल. आणि याची ओळख कशी तुम्हाला मी सांगितली आहे, हिचं जे फूल आहे तर हे तुम्हाला सोनेरी कलरचं सोनेरी पिवळ्या रंगाचं तुम्हाला दिसून आकारानं मोठं असते हे तुम्हाला या ठिकाणी ओळखावं लागेल. आणि तिसरी जात जी आहे तर ती शारदामाला. तर हे जातीचं काय वैशिष्ट्य आहे आता हे कशी ओळखायची तर हे जात जे आहे तर हे बुटकी असते म्हणजे जिची हाईट जास्त नसते ते लहान हाईटीची असते आणि हिला लवकरात लवकर फुले येतात हे हिचं महत्त्व आहे. या जातीचं बुटकी असून असून तिला लवकर फुले येतात आणि आकाराने आणि रंगाने थोडी म्हणजे आकार आहे तो लहान असतो थोडा आणि जो फिकट रंगाची असते हे जे फुलं आहेत ना थोडे फिकट रंगाची असतात. तर या जातीचे जे उत्पादन आहे तर तुम्हाला हेक्टरी 12 ते 13 टन इतकं मिळते. हे बुटकी जात आहे हे लक्षात ठेवायचं प्लस पॉईंट. आणि याचं जे आहे ना तर जे म्हणजे जातीचे मध्यम फुलं आकाराचे असतात आणि फिकट रंगाचे असतात. आणि आपण जे काही इतर जाती आहेत तर ह्या जाती ज्या आहेत तर ह्या जे समजा रोपवाटिका तयार करतात जे समजा शेतकरी म्हणा किंवा कोणा एखादे समजा रोपवाटीवाले असतील तर त्यांनी म्हणजे रोपं तयार करून त्याला वेगवेगळ्या व्हेरायटींना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर त्यातली जी व्हेरायटी आहे आपली सुवर्णा, तर ही सुवर्णा व्हेरायटी जास्तीत जास्त संभाजीनगर जालना त्यानंतर पुणे तसेच आपलं सातारा सोलापूर नगर अशा बऱ्याच ठिकाणी याची लागवड होते. तर हिचा रंग जो आहे तर हिचा रंग पिवळ्या रंगाची आहे ती आणि तिचं हेक्टरी उत्पादन आता हे रोपं तयार केल्यामुळे जे हेक्टरी उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये थोडंफार जे गुणवत्ता आहे तर ते रोपं तयार केल्यामुळे त्याला गुणवत्ता अजून वाढल्यामुळे त्याला उत्पादनसुद्धा वाढू शकते. तर ते हेक्टरी उत्पादन आहे सुवर्णाचं तर ते तुम्हाला 13 ते 15 टनपर्यंतचं उत्पादन तुम्हाला हेक्टरी भेटू शकते. अमृता नावाची आहे व्हेरायटी तर तिचा रंग पांढरा आणि उत्पादन जे आहे तर ते 14 ते 16 टनपर्यंत तुम्हाला उत्पादन भेटू शकते. मेघना नावाची व्हेरायटी आहे तिचा रंग आहे केसरी तर ते तुम्हाला 14 ते 15 टन उत्पादन देऊ शकते. आणि माधुरी नावाची जी आहे तर ते लाल रंगाची व्हेरायटी आहे तिचं उत्पादन तुम्हाला 13 ते 15 पण याचं सर्वात जास्त उत्पादन म्हटलं तर अमृता पांढरा रंगाची जी अमृता व्हेरायटी आहे तिचं सर्वात जास्त उत्पादन त्या ठिकाणी भेटू शकते. हे झालं इतर जाती. ते बाकीच्या मागे आपण मागे बघितलंय ते विद्यापीठ जाती होत्या आणि हे जे हे रोपवाटीवाल्याने तयार केलेल्या त्यांना वेगवेगळी नावं देतात ते जाती आहेत. त्यानंतर बघणार आपण याला लागणारा पाणी व्यवस्थापन. आता याला पाणी व्यवस्थापन कसं द्यायचं तर जो उन्हाळ्यात लागवड केल्यानंतर जसं आता उन्हाळा लागवड केली आपण उन्हाळ्यात लागवड केल्यानंतर पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावं लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तर पाऊस सुरू होईपर्यंत 5 ते 7 दिवसाच्या अंतराने तुम्हाला त्या ठिकाणी तिला पाणी द्यावं लागेल. म्हणजे समजा आता पाऊस सुरू होईपर्यंत जसं आता जून महिन्यात आता पाऊस चालू सुरू होणार आहे किंवा जूनच्या सुरुवातीला कधी कधी बऱ्याच वर्षापूर्वी बघितलं पाऊस होत नाही कधी समजा आभाळ वगैरे येतो पाऊस पडतोय कमी प्रमाणात पडतो त्या टायमात तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला 5 ते 7 दिवसांच्या अंतराने तुम्हाला पाणी द्यावं लागेल. आणि फुले येण्याच्या काळात हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, फुले येण्याच्या काळात त्या शेवंती पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची तुम्हाला सुद्धा त्याची काळजी घ्यावी लागेल. आणि चौथा पॉईंट जो आहे तर हिवाळ्यात, आता हिवाळ्यामध्ये याला पाणी कसं व्यवस्थापन करायचं तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या आवश्यकतेनुसार त्याला पाणी द्यावं लागेल. किती दिवसांतराने 10 ते 15 दिवसाच्या
म्हणजे 5-10 ते 15 दिवसांनी तुम्हाला त्याला पाणी देणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या पिकांना पाणी जास्त काळ टिकून राहिल्यास या पिकांवर रोग किंवा रोगाला लवकर बळी पडते ही जाती. जे शेवंतीच्या जे झाडं आहेत किंवा जाती आहेत तर ते लवकर बळी पडतात. का? तर पाणी साचून राहिल्यामुळं काय होणार आहे, त्या ठिकाणी जसं की मूळ रोग, त्यानंतर त्याला आपण रूट रॉट म्हणतो, किंवा मूड सडणे, मुडा खराब होणे, अशा प्रकारे त्या ठिकाणी भरपूर रोगाचा त्याला म्हणजे प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या पाण्याचा निचरा योग्यरित्या कसा होईल याची काळजी आपल्याला व्यवस्था व काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन करायचं.